मीनास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे पनीर मसाला। चला तर मग साहित्य पाहूया। मी दोन कांदे घेतले, त्याची पेस्ट करून घेतली, एक मोठा टमाट्याची पेस्ट केली, 3 चमचे तेल आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर आहे, 1/2 चमचा हळद आहे, 1 चमचा अदरक लसूणची पेस्ट आहे, 1/5 चा लसूण आणि 1 इंच आलं, 24 मीठ चमचा पनीर मसाला, 100 ग्राम पनीर घेऊन स्वच्छ धुऊन हळद लाल तिखट आणि मीठ लावून थोडा वेळ साईडला ठेवले, गॅस ऑन केलं, पॅन ठेवले, गॅसवर तापले पॅन, आता हे तेल आहे ज्यात आपण टाकूया, तेल छान गरम झालं पाहिजे, तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यात कांदा टाकूया, कांद्याची जी आपण पेस्ट केली ना ती टाकूया, छान तेल गरम झालंय, आता आपण हे कांद्याची पेस्ट आहे ऍड करूया, गॅसची फ्लेम स्लो ठेवा, त्याच्या आपण टाकून घेऊया याच्यामध्ये, आणि मी छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेऊया, लो गॅसवरती कोंबी घ्यायचं, या प्रकारे छान असं परतून घेऊया, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण थोडी वाट पाहूया, असं मिक्स करून एक थोडा वेळ वाट पाहूया, कांद्याचं छान गोल्डन ब्राऊन कलर आला, आता आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया, आणि आलं आणि लसूणचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईपर्यंत छान परतून घेऊया, असं मिक्स करतच राहायचं, आलं आणि लसूण छान सुगंध येईपर्यंत पण असं परतून घेऊया, आलं आणि लसूणची पेस्ट छान सुगंध यायला लागला, आता आपण ह्याच्यामध्ये टमॅटो जे ग्राइंड करून ठेवलेले ते ॲड करूया आणि ते पण छान मिक्स करून घेऊया बघा, नंतर आपण मसाले ॲड करूया, सर्व कांदे टमाटा आणि आलं लसूणची पेस्ट मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरच पावडर मी घेतली, त्याचा रंगही छान येतो आणि तिखटही नाही, पनीर मसाला आणि मीठ थोडंसं टाकते कारण मी पनीरमध्ये पण थोडं मीठ टाकलं आहे आणि हे आता सर्व मिक्स करून घेऊया, सर्व एकसारखं मिक्स करून घेऊया, पनीरची भाजी खूप छान लागते आणि पनीरही खूप सॉफ्ट आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे किती सॉफ्ट आहे, कधी कधी आपण थोडंसं तेलामध्ये ते पनीर परतून घेतो ना तर पनीर थोडंसं कडक होतं, ते सॉफ्ट नाही होत, आज मी तसं नाही करणार आहे, मी डायरेक्ट मला जसं मॅग्नेट करायला ठेवले ते हे त्याच्यामध्ये आपण ॲड केलं ना तेव्हा खूप सॉफ्ट होत होते, आता हे मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान आपण असं मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकण बंद करून थोडी वाट पाहूया, मध्ये मध्ये आपण थोडंसं असं चेक करून घेऊया, मिक्स करून घेऊया की तळायला लागलं नाही पाहिजे, पुन्हा झाकण बंद करून थोडा वेळ वाट पाहूया, छान रंगही आला आणि तेल शिकायला लागलं, आता मिक्स करून घेऊया आपण आणि याच्यामध्ये जेवढं तुम्हाला लागेल तेवढं पाणी ॲड करायचं, मी ते टोमॅटोची पेस्ट केली त्यातच थोडंसं पाणी घेते, मिक्स करून घेऊया, असं जास्त पातळ पण नाही करायचं, थोडं ग्रेव्ही ठेवायचं आपल्याला, थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घेऊया, या प्रकारे थोडं आणखीन पाणी टाकते मी, घट्ट आहे ना, असं मिक्स करून चवीपुरतं मीठ तुम्ही बघा तुम्हाला किती जास्त कमी लागतं आणि त्याशिवाय मीठ ॲड करा, हे मिक्स करून आता आपण एक थोडा वेळ वाट पाहूया मसाले गरम होईपर्यंत, एवढं हे पाणी मिक्स करून बघा एवढी थिकनेस आहे, आता हे मसाले छान गरम झाले पाहिजे, थोडी अशी उकळ आली पाहिजे, तोपर्यंत आपण झाकण बंद ठेवून थोडी वाट पाहूया, हे मिक्स करून घेऊया आणि थोडीशी वरून आपण कोथिंबीर टाकूया, हे मिक्स करूया छान, थोडा छान रंग आलाय, आता आपण बघूया बघा पण छान एकदम दिसते, तुम्ही बघू शकता घट्ट पण आहे आणि ग्रेव्ही किती छान वाटते, आपण ह्याच्यामध्ये हे पनीर आहेत ना हे पनीर ॲड करूया,
पनीर ऐड करून हळू एकदम मिक्स करून घ्यायचं. पनीर तुटलं नाही पाहिजे. या प्रकारे असे हळूहळू मिक्स करून घेऊया. खूप छान लागते ही भाजी. हॉटेलसारखी असते. जसं आपण रेस्टॉरंट स्टाईल्स बनवतो त्या प्रकारची आहे. मिक्स करून एक दोन मिनटं वाट पाहूया. आपण बघूया आता. हे बघा आपला पनीर मसाला तयार आहे. खूप मस्त कलर आला आहे. ग्रेव्ही पण बघा कशी आहे. छान एकदम रेसिपी आहे आणि खूप ते चवही छान असते. एक मी तुम्हाला तोडून दाखवते पनीर. हे सहजपणे एकदम तुटली आहे पनीर. खूप मस्त रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली. आता गॅस बंद करूया आणि आपण सर्व करून घेऊया. बघा आपला पनीर मसाला तयार आहे. आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. खूप मस्त लागते ही रेसिपी आणि चवही खूप छान असते. तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्ही पनीरची भाजी करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली. या प्रकारे सर्व करून घेऊया. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. थोडं पनीर आपण असे वरती काढून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. गरमागरम पनीरची भाजी तयार आहे. पनीरची भाजी अगदी छान कलरही आला आहे. त्या टेक्स्चरही छान आहे. तयार आहे. तुम्ही टिफिनसाठी पण करू शकता ही भाजी. झटपट होणार आहे. तयार आहे. तुम्हाला ही पनीरची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा. तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन डेलीच्या नवीन नवीन रेसिपीजची अपडेट भेटतील. पुन्हा भेटू अशाच एक रेसिपीवर. तोवर मस्त करा. Thank you.